वर्ल्ड इंटेंजिबल कल्चरल हेरिटेज, एशियन पोएट्री एंड टॉक शो विथ डॉक्टर साहेब खंदारे। मित्रहो नमस्कार। बघा, अनेकदा बाल कवितेच्या बाबतीमध्ये आपण सतत बोलत आलेलो आहोत, बालमानसशास्त्राचा अभ्यास लागतो, अमकं होतं, तमकं होतं। पण गंमत अशी असते की जी बालकांसाठी म्हणून लिहिलेली कविता असते, ती कविता जेव्हा ती मुलं वाचतात, ऐकतात, तेव्हा ती त्या कवितेमध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व शोधायला लागतात। स्वतः आपण कुठे आहोत का, आपला परिसर, आपला भोवताल, आपले आई वडील, बाप भाऊ, आजूबाजूचा परिसर काही ना काही त्यात आहे का याचा विचार करत असतात। आणि जर त्यांना त्यात ते सापडलं तर ती कविता त्यांची असते, ते मन लावून त्या कवितेवर प्रेम करतात। माझ्या लहानपणी मला शाळेत असताना काही कविता होत्या, पर्यांची गाणी अशी एक कविता होती, घ्या गिरकी घ्या फिरकी पूर्व दिशा हो भुरकी दहीवर दिसता परत फिरू चुमचुम छननन नाच करू। आता ही कविता मी फार छान गाऊन म्हणायचो, नाचायचो, पण त्या कवितेत मला माझं काहीच सापडायचं नाही, कारण मी कधी परी पाहिली नव्हती, पूर्व दिशा भुरकी होत नव्हती, आमची भल्ली पहाट होत होती। मग मला ती जर माझी कविता वाटत नसेल तर मला आकलन कसं होणार। आणखी एक कविता होती, या बालानो या रे या लवकर भरभर सारे या मजा करा रे मजा मजा आज दिवस तुमचा समजा स्वस्त बसे तोची फसे नवभूमी दाविन मी या नगराला लागून या। मग सुरुवातीपासून स्वस्त बसे तोची फसेपर्यंत ठीक आहे, परंतु या नगराला लागून या म्हणजे इथं नाही, मी जिथं राहतो तिथं काहीही मजा नाही असंच मला वाटायचं। आणि मग नगराकडं म्हणजे शहरांकडे लक्ष लागायचं लोकांचं। असो, या बाबतीत इथे जास्त न बोलता मला एकच गोष्ट सांगायची आहे की ज्या मुलांसाठी आपण लिहितो त्या मुलांचा भोवताल, मग तो सांस्कृतिक आणि सामाजिक दोन्ही अर्थानं जो भोवताल असतो, परिसर असतो, तर त्याचं पर्यावरण जे आहे ते त्यात आलं पाहिजे, तर त्या बालकांना ती कविता उमजे। जगातल्या सगळ्याच देशांमध्ये दोन प्रकारचे लोक राहतात, एक तर श्रीमंत लोक, त्यांची आपली एक संस्कृती वेगळी असते, आणि ते शहरांमधून राहतात, त्याला आपण फार फार तर सभ्य लोक म्हणू, आणि दुसरे सुसंस्कृत लोक की जे गावांमध्ये राहतात, खेड्यांमध्ये राहतात, त्यांची आपली एक संस्कृती असते जिला श्रमाचं अधिष्ठान असतं, आणि श्रममूल्यावरती निष्ठा ठेवलेल्या या ग्रामीण भागाची स्वतंत्र संस्कृती असते, त्यांचे आपले आचार विचार असतात, त्यांचं आपलं सामाजिक सांस्कृतिक आर्थिक पर्यावरण वेगळं असते, आणि त्या पर्यावरणामध्ये जेव्हा कवी जाऊन लिहितो कविता तेव्हा ती त्या लोकांची कविता असते। शहरांमधल्या माणसांची कविता वेगळी आहे, तिला मी कविता नाही असं म्हणत नाही, तीसुद्धा समृद्ध अशी कविताच असते, परंतु त्या कवितेचा आत्मा वेगळा असतो, तिचा सामाजिक भोवताल वेगळा असतो, सांस्कृतिक मूल्य वेगळी असतात, आणि श्रमाविषयीच्या धारणा वेगळ्या असतात, म्हणून आपण लोक ही संकल्पना वापरतो। आता बघा, आपण हे सगळं ज्यांच्या कवितेबद्दल बोलत आहोत ते आहेत विठ्ठल जाधव। विठ्ठल जाधव हे बीड जिल्ह्यातल्या शिरूर कासारचे, आणि विठ्ठल जाधव यांनी मुलांसाठी खूप लिहिलं, म्हणजे बालकादंबरी लिहिली, बालकथा लिहिल्या, बालकविता लिहिल्या, बाल इतरही लेखन त्यांनी बालकांसाठी केलेलं आहे, बालकुमारांसाठी, आणि त्याच्यासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाचा साने गुरुजी पुरस्कारापासून अनेक पुरस्कारही वेगवेगळे त्यांना मिळालेले आहेत। मित्र हो, पुरस्कारानं साहित्य मोठं होते किंवा फार मोठं असेल तरच पुरस्कार त्याला मिळतो हे चुकीचं आहे, हे भ्रमात राहू नका। पुरस्कार मिळालेलांचंच साहित्य मोठं असतं असं नाही, परंतु मुळातच विठ्ठल जाधवांची कविता बालकुमारांसाठी लिहिलेली कविता आहे। आज आपण जी कविता ऐकणार आहोत ती कविता आहे पिपाणी। मी या कवितेबद्दल एवढंच सांगेल की लोकभाषा आणि लोकानुभव, लोक या शब्दाचा साधा अर्थ तुम्हाला सांगतो की इंडिव्हिज्युअल नाही, व्यक्तीसाठी लोक नाही आहे, लोक म्हणजे एक असा समूह की ज्यांच्या जीवनधारणासारख्या आहे, ते ज्यांची भाषा सारखी आहे, ज्यांची बोली सारखी आहे, ज्यांचे कामकाज व्यवहार सारखं आहे, ज्यांच्या मानसिक आणि समूहनिष्ठ अशा धारणासारख्या आहेत, त्याला आपण लोक म्हणतो। तर अशा एका विशिष्ट लोकांमध्ये जी मुलं आहेत, या लोकांमध्ये राहणारी जी मुलं आहेत, त्यांचं मानसशास्त्र लक्षात घेऊन विठ्ठल जाधव कविता लिहितात।
पिपानी ही कविता आपण आता ऐकणार आहोत. बघा, मी अनेकदा असं म्हणतो की जेव्हा एखाद्या अनुभवाचं, सार्वत्रिक अनुभवाचं गाणं होते तेव्हा त्याच्यातून एक चांगली कविता प्रसवत असते. कारण आधी व्यक्ती सोडून समष्टीची धाव ही काव्यमूल्यांकडे कवीला घेऊन जाणारी असली पाहिजे. आणि मग ती जी कविता आहे ती प्रत्येकाला आपापली वाटू लागते. पिपानी या कवितेमध्ये त्यांनी फार थोडक्यात त्याच्या संदर्भात उगमही सांगितला आहे. मी पुन्हा तो सांगेन की एखाद्या झाडाचं पान तोडून त्याच्यातून आवाज काढणारी पिपानी मुलं तयार करतात आणि ती पिपानी खराब झाली की हुंदडत बागडत मग गाणी म्हणतात. त्या गाण्याला, त्या सार्वत्रिक गाण्याला, म्हणजे एका विशिष्ट लोकांमध्ये राहणाऱ्या मुलांना ती गाणी तशी भावतात, सुचतात आणि त्यांच्या जीवनाचा एक भाग होतो अशा गाण्यावरती ही कविता आहे. मित्रांनो, छोटी छोटी मुलं वेगवेगळ्या पानापासून वेगवेगळी वाद्य तयार करतात आणि त्याच्यावर एक गीत सादर करतात. त्या गीताचं सादरीकरण मी या ठिकाणी करणार आहे. हे निंबोनीचं झाड आहे आणि या निंबोनीच्या झाडापासून मुलं पिपानी तयार करतात आणि त्या पिपानीवरची ही कविता आहे. कवितेचं नाव आहे पिपानी पिपानी. हे अशा पद्धतीचं पान घेतलं जातं आणि त्या पानापासून एक पिपानी तयार केली जाते आणि ती छोट्या मुलांना वाजवायला खूप आवडते. तर छोटी मुलं त्याला चांगल्या पद्धतीने वाजवतात. अशा प्रकारचा आवाज काढतात आणि मग ही जर पिपानी जेव्हा बिघडते तेव्हा एक गीत सुरू होतं. त्या गीताचं नाव आहे पिपानी पिपानी. आणि पिपानी पिपानी मी काय केलं, पिपानी पिपानी मी काय केलं, मामाच्या पोरांनी ढकलून दिलं. पिपानी पिपानी मी काय केलं, मामाच्या पोरानं ढकलून दिलं. सायकल नेली खदानीत गेली, सायकल नेली खदानीत गेली, काढायला गेलो पंक्चर झाली. सायकल नेली खदानीत गेली, काढायला गेलो पंक्चर झाली. गोड गोड बोलून खेळायला नेलं, गोड गोड बोलून खेळायला नेलं, कावड लावून राजच बुडवलं. गोड गोड बोलून खेळायला नेलं, कावड लावून राजच बुडवलं. पिपाने पिपाने मी काय केलं, मामाच्या पोरांनी ढकलून दिलं. पिपाने पिपाने मी काय केलं, मामाच्या पोरांनी ढकलून दिलं. रानात करतो वाघोबा राखण, रानात करतो वाघोबा राखण, म्हणताच पीक मोकलून दिलं. रानात करतो वाघोबा राखण, म्हणताच पीक मोकलून दिलं. गावची पंगत जेवायला गेलो, गावची पंगत जेवायला गेलो, मोठ्यानं बोललो हाकलून दिलं. गावची पंगत जेवायला गेलो, मोठ्यानं बोललो हाकलून दिलं. पिपाने पिपाने मी काय केलं, मामाच्या पोराने ढकलून दिलं. पिपाने पिपाने मी काय केलं, मामाच्या पोराने ढकलून दिलं. कंदिलाची काच पुसायला गेलो, कंदिलाची काच पुसायला गेलो, खळकण वाजे बदडून काढलं. कंदिलाची काच पुसायला गेलो, खळकण वाजे बदडून काढलं. मोबाईल घ्या ना बाबांना बोललो, मोबाईल घ्या ना बाबांना बोललो. चवळीची शेंग तशी सोलून काढलं, चवळीची शेंग तशी सोलून काढलं. पिपाने पिपाने मी काय केलं, पिपाने पिपाने मी काय केलं, मामाच्या पोराने ढकलून दिलं. पिपाने पिपाने मी काय केलं, मामाच्या पोराने ढकलून दिलं. बाळाचं विमान खोलून पाहिलं, बाळाचं विमान खोलून पाहिलं, परत जुळेना रडून घेतलं. बाळाचं विमान खोलून पाहिलं, परत जुळेना रडून घेतलं. काळं तोंड माझं धुवून घेतलं, काळं तोंड माझं धुवून घेतलं, नकट नाक मी लांबून पाहिलं. काळं तोंड माझं धुवून घेतलं, नकट नाक मी लांबून पाहिलं. पिपाने पिपाने मी काय केलं, मामाच्या पोराने ढकलून दिलं. पिपाने पिपाने मी काय केलं, मामाच्या पोराने ढकलून दिलं.
डब्यातला लाडू काढायला गेलो, डब्यातला लाडू काढायला गेलो आणि मांडणीत पाय अडकून आलो। डब्यातला लाडू काढायला गेलो मांडणीत पाय अडकून आलो, पिप्पाने पिप्पाने मी काय केलं, मामाच्या पोरानं ढकलून दिलं। पिप्पाने पिप्पाने मी काय केलं, मामाच्या पोराने ढकलून दिलं। धन्यवाद।